हाय नमस्ते। आज तुम्हाला माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी दाखवते। आता म्हटलं उद्या रविवार आहे, आता संध्याकाळी कोण जास्त पावभाजी चालली होती ना बटाटे वगैरे, तर चला बघूया पावभाजी कशी करायची। इकडं बघा मी कुकर घेतलेला आहे, तर ह्यात मी असे अख्खे एक 5-1 बटाटे शिजून घेणार आहे। असे साल्या सकट घ्यायची, साल्या काढायची उकडल्यानंतर आपल्याला एक 3 शिट्ट्या घ्या, 3 शिट्ट्यात चांगल्या शिजतात। आणि बाकीच्या भाज्या वेगळ्या साईडला शिजून घेणार पातेल्यात झाकून झाकून, कारण कसं आहे एक ह्यात नाही माझी पद्धत वेगळी, मी वेगळ्या पद्धतीने करते बघा। तर चला आता पावभाजी बनवूया बघा। त्यासाठी आता फुडणी काय काय द्यायची स्टेप बाय स्टेप बघा। थोडस आधी तेल टाकूया, सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता कांदा तळून घेऊया, बारीक कांदा चिरलाय। तुम्ही कांदा टोमॅटो ह्याची प्युरी पण करून घेऊ शकता, पण मला आपली अशी आवडते। कांदा चांगला लालसर गुलाबी करून घेऊया। आता बघा गुलाबी कलरचा कांदा भाजला, मग ह्या ढोबळी मिरची टाकूया। हे बटाटे उकडून घेतलेले, फक्त साली काढून घेतले त्याच्या मागाशी 3 शिट्ट्या करून। आता आहे ना ढोबळी मिरची चांगली भाजून घेऊया ती पण तेला। आता ढोबळी मिरची पण छान भाजून घेतली। आता टाकायचे टोमॅटो बारीक केलेले, झालं ना टोमॅटो भाजलं की मग मसाले टाकूया आपण सगळे एक एक। नेहमीपेक्षा तेल किंचित जरा जास्त टाकायचं, तुम्हाला वाटलं ना हे खूप कोरडं कोरडं आहे तर तुम्ही वरून थोडस तेल टाकू शकता। आता मसाले बघा कुठले कुठले टाकायचे, आपलं हे राहिले महत्वाचं अद्रक लसूण पेस्ट। आता मी आयत घेतलंय, तुम्ही घरी पण बनवू शकता। एक बात झालं एव्हरेस्टच एक घेतलं, हे अद्रक लसूण पेस्ट पण चांगलं लावून घ्या ज्याने आपल्या भाजीला चव येते चांगली, तेलात भाजून चांगलं। आता अद्रक लसूण पेस्ट टाकली, मस्त वास सुटले अद्रक लसूण पेस्ट मग मस्त पावभाजीचा अजून वास येतोय। हिंग टाकायचं, हिंग थोडं, हिंगानी काय होती चव पण येते आणि हिंगाशिवाय पावभाजी चांगली लागत नाही। हिंग थोडस टाकायचं पेस्ट येते तेलात। पटपट मसाले टाकून दाखवते तुम्हाला, थोडीशी हळद। आता तुम्ही किती तिखट बनवणार आहे त्यानुसार एक चमचा घेते मी, एक चमचा, कारण आपण पावभाजी मसाला पण टाकणार आहे। एक चमचा टाकू शकता पावभाजी मसाला, जरा जास्त टाकते 2 चमचे टाकते मी, त्याशिवाय मला पावभाजीचा सुगंधच येत नाही। 2 चमचे टाकली मी, जरा जास्त बनवते हे सगळे मसाले चांगले तेलात परतून घ्यायला। मग अजून काय काय टाकायचं दाखवतो तुम्हाला। सर्व टाकल्यावर असं झाले बघा आपलं मस्त सुगंध सुटलाय पावभाजीचा। आता मसाल्यामुळे लगेच बटाटे शिजून घेतले होते, साली काढल्या, थोडस हाताने ही करून घेतलं, फोडून घेतले बटाटे। आता टाकूया बटाटे, बटाटे टाकूया, बटाट्यांना जरा हलवून घेऊया आणि खाली मसाला आपला करपायला नको। जरा बटाटे हे करून घेऊया खालीवर खालीवर। इकडं मी बीट आणि कोबी शिजवलाय साईडला, ही जी पाणी आहे ना ती बीट गाळ झालेलं आहे, लाल पाणी झालंय ती। बीट आणि कोबी टाकला, गाजर पण टाकू शकता तुम्ही, बीटाने काय होते कलर येते। आणि मटर नंतर टाकूया शेवटी, थोडस हलवून घेऊया। आपल्याला वॉटर पण टाकायला लागणार आहे, आता ह्याचं थोडस पाणी झालंय, जरा हलवून घेऊया। मीठ टाकायचं आहे ना, अजून मीठ राहिले, आधी थोडस पाणी टाकून घेऊया। फास्ट दाखवते जरा प्रोसेस, ही पाणी घेतलंय मी, पाण्याच्या आधी जरा काय करूया आपण, हे आज आणलं बाई, हे नव्हतं माझ्याकडे। आता हे पकडणं धरून मी ना हे सगळं असं बारीक करून घेणार, ह्याच्याने आधी असं बारीक करते मग पाणी टाकते, नाही तर पाणी सगळं उडलं अंग मॅशर आहे। आणि कलर किती छान भाजी चालेल ह्याच्या नुसतं असं दाबून घ्यायचं,
बटाटे पण बारीक झाले आणि जी बीट आहे ना ते जरा शिस्त पण बारीक होत नाही लवकर, मग ह्याच्याने ते पण छान बारीक होत. स्मॅशर असं बारीक करून घ्या. आज आणले हे 70 रुपयाला डीमार्ट मधून नारायण पेठेत, नव्हतं माझ्याकडे हे. मग पावभाजी जर वेळेस माझं असं मोठं मोठं राहायचं मला, मग मी आज म्हंटल आणा आता रेसिपी दाखवायचे. आता पाणी टाकूय. आता जेवढी तुम्हाला पातळ करायची पावभाजी, तरी पण लई पातळ करायची नाही, तेवढं पाणी टाकले मी ह्याच्यामध्ये. हे चांगल्या प्रकारे ढवळून घेते. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. हाताला बांधलेलं काढायचं लक्षात येत नाही. थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाका. मीठ जास्त लागतं त्याशिवाय चव लागत नाही. जरा मीठ जास्त टाकायचं. दिसते भाजी भरपूर आहे. आता कोण म्हणलं बाई त्या दिवशी कशाशिवाय चव नाही, मटार शिवाय ना. आज शिजवले मटार वेगळे शिजवायचे साईडला, काय म्हणजे असे वरण टाकायला मस्त दिसतात. कारण आपण नाही का असे चुरा घालेल नाही तर शो साठी छान दिसत पावभाजी. हे मटार टाकले, हे आहे बटर. बटर लास्ट मध्ये टाकते मी वरण, आधी नव्हतं टाकते. टाकलं मटार, काय राहिलंय का सांगा. आता अशी चांगली रटारटा शिजू द्यायची भाजी. चांगली रटारटा शिजली, गॅस बंद करायचा. कशी झाली पावभाजी ही माझी पद्धत आहे. मी त्या दिवशी ऑनलाईन बघितली होती पण मला फास्ट मध्ये बनवायची होती. माझी पण पद्धत छान आहे बघा. कशी झाली कमेंट करून सांगा आपली पावभाजी. किती घट्ट किती पातळ तुम्हाला डिपेंड आहे तुमच्या ह्याच्यावर. मी अशी नॉर्मली अशी केली, ले पण पातळ नाही छान असा रगडा केला आणि केला मस्त. मटार बी टाकले, गॅस बंद केलाय. जरा कांदा ती चिरूया. आता पावाची लादी घेतली, 17 रुपयाला लादी मिळते आपल्याला. बटर लावायचं साईडला, तर भाजलं कारण लोखंडाचा तवा लगेच भाजत. कोण कोण जर हे करतो नाही का असं कापून पण आतून पण आम्हाला अशी नाही आवडत. मी अशी लगा आधी सरकी देते पोरांना. मस्त जरा अशी वाफ निघू द्यायची, मस्त वास येतो आणि टेस्टला पण पाव पण मस्त होते. तुम्ही चमच्याने करा, मला सवय घालू शकतो. कशी वाटली ही रेसिपी मी करते अशा प्रकारची, कशी वाटली कमेंट करून सांगा. देते मुलांना.